नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम. आपली भारतीय संस्कृती आणि त्यामध्ये मुख्य असलेली खाद्य संस्कृती, त्यात आपण पुणेकर, आणि पुणेकर म्हटलं की काहीतरी विशेष आपल्याला नेहमीच हवं असतं आणि त्याला भरभरून अशी दादही दिली जाते. तर आज आपण आहोत पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोले रोड येथील अथर्व सिल्वर लीफ येथे. चला मग माझ्याबरोबर इथे काय विशेष आहे, खास आहे ते मला तुम्हाला सांगायचे. खूप सुंदर असं वातावरण इथे आपल्याला दिसतंय. तुम्ही इथं आजूबाजूला पाहताय अगदी राजेशाही थाटात आपल्याला चांदीच्या ताटात आज जेवण करायचं. आत्ताच्या या काळातही आपल्याला चांदीच्या ताटात मिळणारं जेवण, पण त्याही पलीकडे अथर्व सिल्वर लीफ हे वेगळं कसं आहे. तुम्ही इथलं इंटेरियर पाहू शकता, खूप वेगळं असं आहे. त्याचबरोबर इथले जी एक शांतता आहे ती आपल्याला खूप छान असं फील देते. असं म्हटलं जातं केळीचं पान त्याला जेवणाचा मान. तुम्ही इथे पाहताय अख्ख्या पुणेकरांना ज्याची अगदी कमी दिवसातच खूप भुरळ पडलेली आहे असं हे केळीच्या पानातील चांदीच्या ताटात असलेलं जेवण. तर ह्याचं जे वेगळेपण आहे ते नेमकं काय आहे, आपण याचे सर्वे सर्व असलेले श्री विवेक पानसरे सर यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार सर. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, आणि इथे सर्वांना अगदी पूर्ण पुणेकरांना ज्याची भुरळ पडली आहे असं अथर्व सिल्वर लीफ याच्याबद्दल काय सांगाल. आधी तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि नंतर मला चांदीच्या ताटाबद्दल सांगा. नमस्कार, मी विवेक पानसरे, राहणार उतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा आय टी बॅकग्राऊंड आहे. ॲक्च्युली हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये यायचा ॲक्च्युली विचार नव्हता केला 6 महिन्यापूर्वी. ऑल ऑफ सडन काहीतरी क्लिक झालं आणि पुणेकरांसाठी काहीतरी नवीन करण्याच्या याच्यासाठी आट्टा असा पाही मी हे सर्व काही केलेलं आहे. युनिक अशा भरपूर काही USP झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मी ज्यावेळी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा स्टडी केला त्यावेळी काही बारकावे मला समजून आले का ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये आपण जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला यश मिळेल, आणि त्याचंच हे सगळं काही फलित आहे. आता स्टेप बाय स्टेप सांगायचं झालं तर हे जे चांदीचं ताट आहे हे 21 इंचाचं आहे, आणि ह्या 21 इंचाच्या ताटामध्ये आपण तब्बल 21 पदार्थ सर्व करतो. अरे वा. हां, 21 पदार्थामध्ये 2 प्रकारच्या भाज्या असतात. एक रस्सा भाजी असते, कढी असते, डाळ असते. चांदीचं जे केळीचं पान आहे, मोदक नावच जे आहे अथर्व सिल्वर लीफ आहे. अथर्व परत गणपतीचं एक हे आहे, गणपती बाप्पाला मोदक आवडतात त्याच्यामुळे आपली USP जी आहे ती मोदक पण आहे. आमरसचा सीझन चाललेला आहे त्याच्यामुळे हापूस आमरस आपण देतो. 4 प्रकारचे फरसाण असतात. नंतर पुरी असते, पोळी असते असतात. नंतर वेलकम ड्रिंक असते, थालीपीठ असतं. असे तब्बल 21 पदार्थ आपण त्याच्यामध्ये सर्व करतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपला जो काही आपण आता खूप जास्त वेगवेगळे पदार्थ खाऊन कधी कंटाळा आला तर आपल्याला वाटतं आपलं जे सात्विक खाणं आहे, आपली जी भारतीय संस्कृती आहे तीच खूप छान आहे, आणि ती इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे आपले पूर्वीच्या काळी राजे महाराजे यामध्ये जेवत असायचे, आणि तेच फील आत्ताच्या काळात आपल्याला सिल्वर लीफ म्हणजे अथर्व येथे मिळतं आहे. सर, अजून इथलं हे जे इंटेरियर आहे ते मला खूप वेगळं वाटलं, त्याबद्दल काय सांगाल. हो, युजली आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो तर तिथे जनरली टेबल्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये स्पेसिंग वगैरे कमी असतं, तर आपल्याला प्रायव्हेसी मिळत नाही तिथे. तर त्या दृष्टीने मी एक विचार केला. आता तुम्ही इथे इंटिरियर पाहिलं तर जवळजवळ 1200 स्क्वेअर फीटमध्ये फक्त 8 टेबल लावलेले आहे, आणि फक्त 46 लोकांचीच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये हे ऑनिक्सचे टेबल आहे. तर हे ऑनिक्सचे टेबल हे ॲम्बियन्स वगैरे आपण ऑन अ क्लिक ऑफ बटन आपण चेंज करतो. हे ऑटोमेशन जे आहे हे ॲप्लिकेशन सर्व आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर इथे केलेला आहे, आणि एक वेगळं फील आपल्याला ते देतं. म्हणजे खरोखरच राजेशाही थाट आपल्याला तो वाटतो, आणि इथे म्युझिकसुद्धा जसं ओकेजन असेल तसं लावलं जातं. तर इथे वेगवेगळे ओकेजन वगैरे पण घेतले जातात. हो, ॲक्च्युली ह्या व्यवसायाची सुरुवात 16 तारखेला झालेली आहे, 16 एप्रिलला, आणि या कमी कालावधीतच आजपर्यंत आपल्याकडे 2 केळवणचे प्रोग्राम झाले, बर्थडेचे प्रोग्राम झाले, रिंग एक्सचेंज सेरेमनी झाली. भरपूर काही इन्क्वायरी येत आहेत, बारसं आहे किंवा दुसरे काही जे ऑकेजन्स आहे त्यासाठी.
म्हणजे असं क्वांटिटी पेक्षा क्वालिटी काम इथे होत आहे हे आपल्याला लगेच ते अनुभवता येतं. आणि मला जास्त छान असं वाटलेली गोष्ट की खूप रहदारीचा रोड आहे हा, म्हणजे बालगंधर्वच्या अगदी समोर असलेलं घोले रोडला असलेलं हे ठिकाण, पण इथे आलं ना आतमध्ये आल्यावर एक खूप समाधान आणि एक शांतता आपल्याला आपोआप ती फील होते. सर, आपल्या सर्व प्रेक्षकांना किंवा येणाऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? पुणेकरांसाठी एक शाही मेजवानीच असं मी म्हणेल, तर त्यांनी सर्व त्यांच्या आप्तेष्टांसह मित्रांसह अथर्व सिल्वर लिपला एकदा जरूर भेट द्यावी आणि आम्हाला पाहुणचार करण्याची संधी द्यावी. आज खरंच वेळात वेळ काढून तुम्ही सर खूप महत्त्वाची माहिती आणि आपल्या सर्व खवय्ये पुणेकरांना तुम्ही जे आवाहन केले किंवा हा वेळ दिला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर इथे अनेक जण चांदीच्या ताटामध्ये मस्त खाण्याचा राजशाही जेवणाचा आस्वाद घेत आहेत. काहींना आपण विचारूयात की त्यांना कसं वाटलं हे. नमस्ते मॅम. भरण्यापेक्षा आमचं मन भरलेलं आहे आणि मोदक तर खूप छान आहे. जास्त कोणता पदार्थ आवडला? मोदक चांगलं आहे, वांग्याची भाजी एक छान आहे. आणि काय वेगळं फील काय? आपण नेहमी साध्या ताटात जेवतो आणि हे चांदीचं ताट. चांदीचं ताट बोलण्यापेक्षा जे पानाचा आकार आहे ना ते खूप आवडतं. आणि तुमचा इथे वाढदिवस झाला असं वाटतंय? बेस्ट फ्रेंडचा बर्थडे होता, सेलिब्रेट करायचं होतं, काहीतरी डिफरंट करायचं होतं तिच्यासाठी स्पेशल, म्हणून मग इथे घेऊन. ओके, थँक्यू. तुम्ही येथील इंटेरियर पाहत असाल किंवा जे पूर्ण असं टेबल इथले स्पेस चांगला आहे, एक प्रायव्हसी आहे आणि खूप छान फील आहे. तर या सगळ्या गोष्टींनी भरलेलं अथर्व सिल्वर लीफ, तुम्ही ते जी लाईट रिफ्लेक्ट होती कमी जास्त होती ते फील घ्याल आणि खूप छान असा अनुभव तुम्हाला इथे आल्यावर नक्कीच मिळेल. आपली जी थाळी आहे ती इथे आलेली आहे आणि तुम्ही इथले सर्व पदार्थ पाहताय. आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये सर्व पारंपरिक पदार्थ, पण ते आत्ताच्या पद्धतीमध्ये. सगळ्यात माझा आवडता असलेला इथे मोदक आहे, केशरी मोदक आणि गरमागरम मोदक आणि त्यामध्ये असलेलं मस्त तूप, त्याच्याशिवाय मजा नसते. आणि तुम्ही ते पाहताय भरभरून तूप आहे आणि याचा मी आता आस्वाद घेते. सुरुवातच मी करणार आहे या मोदकापासून. अप्रतिम. माझी जी सुरुवात मोदकापासून झालेली आहे, पूर्ण अशी आपली थाळी आलेली आहे. आंब्याचं सीझन चालू आहे आणि इथे आमरसही आपण पाहतोय. आमरस हा इथे अनलिमिटेड आहे, त्याचबरोबर सर्व पदार्थ आपण अनलिमिटेड घेऊ शकतो. विशेष असलेलं इथं थालीपीठ आहे, त्याबरोबर मसाले भात, वरण भात, कोशिंबीर, तीन चार प्रकारची चटणी, आपल्याला आवडत असलेलं मस्त अशी कोथिंबीर आणि आळूवडी आहे. आणि पारंपरिक म्हटलं की आपल्याला आवडतो ठेचा, तर इथे ठेचाही आहे, भरलेलं वांगं आणि मस्त असे सर्व पदार्थ. तर तुम्हालाही याची चव चाखायची आहे, राजेशाही असं फील तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुम्ही इथे नक्की या. तर मी खातीये आमरस, खूप छान. कोशिंबीर आहे, गवारीची भाजी, इथे भाज्या वेगवेगळ्या नेहमी असतात पण आपल्या पारंपरिक आणि शेतातून डायरेक्ट इथे आलेल्या. तर आवडणारा मला ठेचाही आहे, कढी आहे आमरस आणि सगळं मस्त थाळी. एक काय आवडलं खूप तुला? आणि बाप्पाचा मोदक. थँक्यू. Thank you so much. It's my first thali in my life and I like it very much. Thank you for your very beautiful dishes and very tasty food. Thank you. Dhanyavaad. Dhanyavaad. Yeah, the food was really good. There are a number of varieties. Like, Modak is the USP. Yes, the service is obviously absolute. Amras. I'm giving a thumbs up.
We had a wonderful experience. The food was very good. Loved it. Every item was unique. Every item was very well made. And we enjoyed the lunch. Thank you very much. The interesting part was the silver leaf. The katoris, and we really enjoyed food having in that. Wow. I was dumbfounded when I first entered this place. Wow. Thank you. आज आपण आलेलो होतो अथर्व सिल्वर लीफ येथे खास जेवणासाठी, तर कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही नक्की या. धन्यवाद.